भारतीय जनता पक्षामध्ये जाणाऱ्यांना रडवून रडवून सडवतात, आता सडण्याची आणि रडण्याची स्थिती अजित पवार आली असावी. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. विकास निधी, मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटप यावरून माहिती नाराजी आहे, दादांनी ती नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. दादा कधी खुश राहिले? दादा नेहमीच नाराज असतात. त्यांच्या मनाप्रमाणे झाले की खुश, मनाप्रमाणेच्या विरुद्ध झाले की, कारण ज्याला नेहमीच ज्यांना हम करे सो कायदा, हम आम्ही वागू त्या पद्धतीनं त्यांची ज्यांची भूमिका आहे, त्यांना तीन पक्षाच्या ह्याच्यामध्ये जे आता वाटतंय की निधी मिळत नाही, अरे तिजोरीची चाबीच तुमच्याकडे आहे आणि तुम्ही दुसऱ्याकडे तक्रार का करताय? तुमची आता धमक दाखवा. महाविकास आघाडीमध्ये दाखवून तुम्ही सगळी तिजोरी साफ करत होता, आता ही धमक आता दाखवावी दादांनी. आणि निधी मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिंमत आहे का? किती दाखवण्याची गरज आहे आज? मला वाटतं दिल्लीचे आमचे संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे दिल्लीचे चरणदास झालेले, आता इकडे चरणदास हे आपली दादागिरी दाखवू शकणार नाही. दिल्लीला जाऊन दादांनी ह्या सगळ्या तक्रारी केल्या, खास करून शिंदे गटाबद्दल त्यांची नाराजी सातत्याने, आणि दिल्लीला परवाचे गेले होते, तक्रार घेऊनच गेले होते अशी पण चर्चा. तक्रारच केली. मला वाटतं की तुम्ही, मला कोणीतरी सांगितले की तक्रार करता करता रडले बिळले असं काही सांगू नका, म्हणजे तक्रारी पुरतीच दादाला मर्यादित ठेवा, नाही तर दादा रडून आलेत वगैरे. आता ती स्थिती रडण्याची कदाचित आली असावी अजित पवारांवर, आणि ते रडवतील. भारतीय जनता पक्षामध्ये जाणाऱ्यांना रडवून रडवून सडवतात, आता सडण्याची आणि रडण्याची स्थिती अजित पवार आली असावी. आरोप केलेला आहे की लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे दादा गटाचे बरेच लोक भाजपात जातील. मी तर वेगळा ऐकलाय की वर चर्चा अशी सुरू आहे की पवार साहेबांना सांगितलं गेलाय की तुम्ही पवार साहेबांचा वाटत, म्हणजे दिवाळीमध्ये जी काही झाली ती मला वाटते कौटुंबिक भेट असावी, ती राजकीय चर्चा नाही. मला सुप्रियाताईंनी पण स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांची पण बोलणं झालं. मला असं वाटतं की पुढच्या वेळेस अजित पवारांना भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरच लढावं लागेल असं मला एकूण दिसतं. भाऊ, काल भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी असं म्हटलं की आमची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा पुन्हा एकदा भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र होईल. ते लाडला माहीत, कारण नेहमी त्यांचा लाड इकडेही पुरवतात तिकडेही पुरवतात आणि लाड लाड सांडत असतो तोंडातून, त्यामुळे कुठेही जाऊन लाड कसा सांडवायचा ते लाडला विचारा. तुम्ही म्हणाले अजित पवारांना बीजेपीच्या चिन्हावर लढायची वेळ येऊ शकते, आता तर दादांचा गट सगळीकडे घड्याळ तीच वेळ नवी अशा पद्धतीने महाराष्ट्रभर प्रचार करताय, तर मग ते घड्याळ सोडून कमळावर लढल्याशिवाय पर्याय नाही. मला पूर्णतः मी खात्रीनं सांगू शकेन की अजित पवार गटाला कमळाचं साथ, कमळाबाईचं साथ आणि दादाचं साथ, कमळाबाईचा आशीर्वाद असंच होणार. धन्यवाद. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.